हा भारताचा नकाशा आहे आणि हा बांगलादेशचा. बांगलादेशला लागून भारताचं त्रिपुरा राज्य आहे. याच त्रिपुरामधून 300 किलोमीटर दूर बंगालच्या खाडीमध्ये बांगलादेशच्या मालकीचं सेंट मार्टिन नावाचं बेट आहे. बांगलादेशच्या सीमेवरच्या क्रॉक्स बाजार या जिल्ह्यापासून हे बेट फक्त 9 किलोमीटर तर बाजूच्या म्यानमारपासून हे बेट फक्त 8 किलोमीटर दूर आहे. 3 वर्ग किलोमीटर पसरलेल्या या छोट्या बेटावर फक्त 3,700 लोक राहतात. ब्रिटिश राजवटीवेळी या बेटाचं नाव सेंट मार्टिन असं पडलं. बंगालच्या खाडीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या या बेटाचं भौगोलिक स्थान महत्वाचं आहे. स्टेट ऑफ मलक्का म्हणजे या मार्गानं बंगालच्या खाडीमधून सर्वाधिक समुद्री व्यापार होतो. त्या व्यापारावर सेंट मार्टिन बेटावरून बारीक लक्ष आणि नियंत्रण देखील ठेवता येतं. मात्र या बेटावर अमेरिकेचा डोळा का? तर 2023 बांगलादेशच्या कॉक्स बाजार भागामध्ये चीननं बंदराची उभारणी केली. शिवाय स्टेट ऑफ मलक्कातूनच चीनचा सर्वाधिक व्यापार होतो. त्यामुळेच अमेरिकेला सेंट मार्टिन बेटावर विमानतळ बनवण्याची परवानगी हवी असा दावा केला जातो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.